मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेवर तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ आली आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण करण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी मनपाने राबविलेल्या पुनर्निविदेतही कोणीच प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे या कामासाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सध्या आचारसंहिता असल्यामुळे आयोगाची परवानगी आवश्यक असल्याने निविदा काढतानाही मनपा प्रशासनाची कोंडी झाली आहे. 31 मार्च रोजी ही काम करणाऱ्या ब्लू क्रॉस एजन्सीची मुदत संपणार असली तरी अडचणींमुळे याच संस्थेला मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही वर्षापासून शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छंद वाढला आहे. त्यातच तब्बल 4 वर्षे कुत्रे निर्बिजीकरणाचे काम मनपाकडून बंद होते, त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली. प्रयत्न केल्यानंतर मनपाला हे काम करण्यासाठी पुणे येथील ब्लू क्रॉस ही संस्था मिळाली. या संस्थेसोबत मनपाने करार करत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. वर्षभराची मुदत 31 मार्चला संपणार आहे, त्यामुळे नवीन एजन्सी नियुक्ती करण्यासाठी मनपाकडून पहिल्यांदा राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत एकच निविदा आली तर एकाही एजन्सीने निविदा भरली नाही, त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ मनपावर आली आहे. दरम्यान सध्या आचारसंहिता असल्यामुळे निविदा प्रक्रिया राबविणे अवघड आहे, त्यामुळे मनपा प्रशासनाकडून सध्या कार्यरत असलेल्या ब्लू क्रॉस एजन्सीलाच हे काम देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.